कार्यकर्ते लुकमान शहा यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत केली आहे। मागील 2 वर्षांपासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले असून यातून सावरत असतानाच काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। लोक घरापासून बेघर झाले आहे, त्यांना उदरनिर्वाहासाठी कसरत करावी लागत आहे। अशा काळात कुठलीही सामाजिक जाण असलेली व्यक्ती आपला वाढदिवस आनंदाने साजरा करणार ही कल्पना देखील करू शकत नाही। याचाच एक प्रत्यय फुलंब्री येथे पाहण्यास मिळाला असून फुलंब्री तालुका हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शहरातील नामांकित लुकमान का ढाबा हॉटेलचे मालक लुकमान शहा यांनी वाढदिवस थाटामाटात साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार करून फुलंब्री येथील तहसीलदार शीतल राजपूत यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश दिला। देशावर व राज्यावर आलेल्या संकटाच्या घडीत सर्वांनी होईल ती मदत करावी असे आवाहन लुकमान शहा यांनी यावेळी केले। तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी या संकटाच्या काळात प्रत्येकाने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले। यावेळी नायब तहसीलदार प्रशांत काळे, राम बनसोड हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर गाडेकर, सुनील शेवाळे, अरविंद काथार, गमन जाधव आदींची उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।